देशभक्तीपर गीतांसाठी ज्यांचा आवाज खास करून वापरला गेला त्या महेंद्र कपूर या पार्श्वगायकाचा 9 जानेवारी हा जन्मदिवस. हिंदीमध्ये मनोज कुमार आणि मराठीमध्ये आपले दादा कोंडके यांचा आवाज म्हणून ते चिरपरिचित झाले. मेरे देश की धरतीसारख्या त्यांच्या देशभक्तीपर गाण्यानं अक्षरशः रसिकांना, सैनिकांना, नागरिकांना वेडं केलं आणि महेंद्र कपूर हे लोकप्रिय झाले. उपकार या मनोज कुमार यांच्या 1968 चित्रपटातील या गाण्यामुळं त्यांना राष्ट्रीय पातळीवर सर्वश्रेष्ठ पार्श्वगायक पुरस्कार मिळाला. याशिवाय 3 वेळा त्यांना फिल्मफेअरचा उत्कृष्ट पार्श्वगायक पुरस्कार मिळाला. 1963 साली गुमराहमधल्या चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों साठी, त्यानंतर 1967 साली हमराजमधल्या नीले गगन के तले, धरती का प्यार पले यासाठी आणि त्यानंतर 3रा फिल्मफेअर पुरस्कार रोटी कपडा और मकानसाठी त्यांना 1974 मध्ये और नहीं बस और नहीं गम के प्याले और नहींसाठी मिळाला. महाभारत या दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिकेचं शीर्षकगीतसुद्धा त्यांनीच गायलेलं होतं. भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार, त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार त्यांना मिळाला. महेंद्र कपूर यांची आठवण काढली की त्यांच्या हमराज, गुमराह, किस्मत, उपकार, पुरबर पश्चिम, फकीरा, क्रांती, धूल का फूल अशा असंख्य चित्रपटातली सुंदर अशी गाणी आठवतात. त्यांच्या जयंतीनिमित्त मी आज त्यांनी आशा भोसले यांच्यासोबत गायलेलं एक सुंदर मराठी गीत या ठिकाणी सादर करतो आहे. चित्रपट आहे बाळा गाऊ कशी अंगाई. संगीतकार आहेत N. दत्ता आणि गीतकार आहेत जगदीश